पनवेल महानगरपालिकेचा वर्धापन दिन गेली 2 वर्ष कोरोनाच्या काळात महापालिकेने साजरा केला नव्हता, त्यामुळे दुप्पट उत्साहात यावर्षी पनवेल महानगरपालिकेचा वर्धापन दिन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त 29 सप्टेंबर रोजी काव्यवाचन मराठी हस्ताक्षर वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. 30 सप्टेंबर रोजी प्रश्नमंजुषा नृत्य स्पर्धा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी 2 दिवस झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण व ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपायुक्त गणेश शेट्टे, उपायुक्त कैलास गावडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा परीक्षक विनय कुमार पाटील, लेखा अधिकारी संग्राम वारेकाटे, प्रभाग अधिकाऱ्यांच्यासह पालिकेतील सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 3.0 व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गणेशोत्सवाच्या पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव व सार्वजनिक गणेश मंडळ सजावट स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोराज गणेश उत्सव मंडळ तक्का, खारघर रहिवासी सेवा संस्था, खारघर रहिवासी संघ, सार्वजनिक उत्सव मंडळ यांना सार्वजनिक गणेश मंडळ सजावट स्पर्धेअंतर्गत बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच आत्माराम पाटील, पूनम दांडेकर, राकेश कदम यांना घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेअंतर्गत बक्षीस वितरण करण्यात आले. आता बऱ्याच स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये किंवा इंटरनल इनहाऊस जे आपण काही गुण कलागुण असतात त्यांना वाव देणं होता. आणि मला फार आनंद वाटला की आमचे उपायुक्त कैलास गावडे आणि सहायक आयुक्त सुवर्ण दखणे, उपायुक्त श्री डाके, उपायुक्त श्री गणेश शेटे या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून ही सगळी रचना आखली आणि एवढी भरघोस बस्ती बक्षिसं ठेवली. माझी त्यामध्ये एक फक्त आता सूचना आहे की पुढच्या वर्षी बक्षिसाची रक्कम कमी झाल्यास चालेल, पण तो जो शिल्ड आपण देतो तो जरा मोठा करा. आणि अशा स्पर्धा व्हायला पाहिजेत. दरवर्षी वर्धापन दिन महापालिकेचा साजरा होईल, यावर्षी जरा उत्साहात साजरा केला. याच्यापूर्वी पण झाला होता, परंतु तुमचा जो काही सहभाग होता हा निश्चितच एक आनंद देणारा. आणि मग आपल्या आपल्या घरातून जेव्हा आपल्या पाठीवर एक शाबासकीची पाठ थोपटली जाते त्याचा एक आनंद वेगळा असतो. त्या स्वरूपाचा हा कार्यक्रम होता. त्यामुळे ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांना पण माझ्या खूप शुभेच्छा, ज्यांना मिळाले नाही त्यांना आणि शुभेच्छा, कारण त्यांना मिळालं नाही म्हणून मिळालेल्यांना तिथं स्टेजवर येतात. आता वर्धापन दिन म्हणजे महानगरपालिकेची वाटचाल. गेल्या 5 वर्षामध्ये महानगरपालिकेने अत्यंत कमी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर, म्हणजे जे काही इथं उपलब्ध स्टाफ आहे यांच्या जीवावर हा महापालिकेचा गाडा ओढला आहे. त्याला मदत नागरिकांनी केली, समाजातील विविध घटकांनी केली. आता पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं बक्षीस वितरण म्हणजे हे पण काय एक प्रकारचं प्रातिनिधिक आहे की पर्यावरणपूरक गणपती बसवणे, याला एक उत्तेजनार्थ एक प्रोत्साहनात्मक म्हणून ही बक्षीस आणि याची योजना होती तपासणीची. तर संपूर्णच गावामध्ये त्याचं रेप्लिकेशन होणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी या प्रशासनाच्या साधेला प्रतिसाद दिला त्या सर्वांचं अभिनंदन. उर्वरित सर्व मंडळांनी सुद्धा पुढील वर्षी असाच हिराऱ्याने भाग घ्यावा, त्यांनी सुद्धा या मोहिमेमध्ये त्यांचं भरीव योगदान द्यावं.